तुम्ही देण्याचं एक मोठेपण दाखवत नव्हता, मग ते काम आम्हाला करावं लागलं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो कारण ह्यांचा हा नकली जो भगवा बोलताय तो फाडायला पाहिजे. भगवेच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलोय. कोणता भगवा? कोणता भगवा? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा आहे तो खरा भगवा आहे. तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्या बाजूला हिरवा लावाल, निळा लावाल, पिवळा लावाल, काळा लावाल आणि तो भगवा म्हणून म्हणाल तर तो भगवा आम्ही काही स्वीकारणार नाही. तुमचा भगवा खरा भगवा नाहीच आहे. असल भगवा हा छत्रपती शिवरायांचा आणि साधू संतांचा आणि आमच्या वारकऱ्यांचा भगवा आहे. ज्याला दुसरा कोणताही दंड लागले पाहिजे हा आमचा भगवा. आता हाही भगवा तुम्ही खोटा ठरवायला लागला. म्हणजे हा भगवा खोटा आणि तुमचा भगवा खरा. निदान एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवसेना 1966 साली जन्माला आली. त्या 1966 सालापासून ना शिवसेनेने कधी आपला झेंडा बदलला, ना रंग बदलला, ना विचार बदलला, ना आपला नेता बदलला. आज सुद्धा आमच्या मनात आणि आमच्या होर्डिंगवरती नवे सर्वत्र शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. दुसरा कोणताही विचार आणि दुसरा कोणताही नेता आणि दुसरा कोणताही जन्म आमच्याकडे नाही. पण तुमचा जन्म झाला जनसंघ, तेव्हा तर तुमचा झेंडा असता. त्याच्यानंतर तुम्ही गेला जनता पक्षात, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडला तो भारतीय जनता पक्ष. तेव्हा तर तुमचं आधीची वाटचाल होती गांधीवादी समाजवाद. मग शिवसेना प्रमुखांनी एक वेगळी भव्य दिशा दाखवली. मग तुम्हाला लक्षात आलं की ही भव्य दिशा या दिशेने गेले तर दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. मग तुम्ही हिंदुत्ववरती आला. पण आज आमच्या होर्डिंगवरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच. तुमच्या किती होर्डिंगवरती अटलजी आणि आडवाणी येतो? किती होर्डिंगवरती अटलजी एकातरी होर्डिंगवर दिसतात? मला कोल्हापूरचा तुम्ही एका चौकटीत दिसतायत. असेल तर हात वर करा, नसेल तर नाही सांगा. आहे दिसतात? आडवाणी दिसतायत? तर आडवाणीने यांना ही भव्य दिशा दाखवली. कुठे आडवाणी? ना अटलजींचा पत्ता, ना आडवाणींचा पत्ता. सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो. दुसरे फोटो घेतले कुठे तुमच्या नेत्यांचे? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे. कोणत्या निवडणुकीसाठी ही व्यक्ती होती हेच आम्हाला कळत नाही. पण भगव्याचं रक्षण हे तुम्ही ज्या गोष्टी करता आहात. मग आमच्या बाजूला जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तिथल्या मराठी माणसाच्या हातातला शिवरायाचा भगवा तुडवला जातोय, त्याला मराठी माणसाला बडवला जातोय. एक तरी तुमचा भाजपचा कार्यकर्ता शिवसैनिका सोबत रस्त्याशी उतरलाय त्या कानडी अत्याचाराच्या निषेधात? प्रत्येक वेळेला शिवसैनिक उतरतो. आहे आहे आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पण आमच्या सोबत उतरतात. पण तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला मराठी माणसावर तिकडे अत्याचार झाले त्यावेळेला जेवढ्या जिद्दीने भगवा हातात घेऊन शिवसैनिक उतरला भाजपचा एक त्यावेळी गोपीनाथ मुंडे बोलायचे. पण रस्त्यावरती भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कदापि मला तरी दिसला नाही. कोल्हापूरकरांनी पाहिलं असेल तर बघावं. आणि मग त्यांचे जुने पालकमंत्री त्यांच्याबद्दल मी काय सांगायचं, तुमच्याकडनंच मला ऐकायला पाहिजे. कारण हे मूळचे कोल्हापूरचे असं म्हणतात. आता पुण्यात गेले म्हणजे जिकडे जाईन तिथला मी तिथलाच होतो. मी कोल्हापूरमध्ये आलो तर कोल्हापूरचा, पुण्यात गेलो तर पुण्यातला. त्याही आधी ते मंत्री असताना मला वाटत कर्नाटकात गेले होते तेव्हा त्यांनी काहीतरी तानडी काहीतरी बोललो होतं. हुट्टी दरे कन्नड नल्ली जाऊन माझी जीप अडकायची, पुढचं भाषण नाही व्हायचं. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ होता असा होता की जन्म घ्यावा तर कर्नाटक मध्येच. ही अशी भिंड तुम्ही आमच्या डोक्यावरती लादली, पालकमंत्री म्हणून लादलेत. ना त्यांना भाषेचा अभिमान, ना त्यांना राज्याचा अभिमान, ना शिवरायाचा अभिमान, ना भव्याचा अभिमान. कर्नाटकात गेल्यानंतर रोटे बनली काय काय किती गुडगुडी केली त्यांनी. म्हणजे कर्नाटकाचा जन्म घ्यायचा कर्नाटकामध्ये. हे तुम्ही तुमची माणसं जपणारी लोक तुम्ही, ही औलादीची लोक तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार, तुम्ही आम्हाला मराठी भाषेचा अभिमान शिकणार, तुम्ही आम्हाला शिवरायाबद्दल शिकणार. शिवरायाचा तिकडे शिवरायाच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर एकाच तरी भाजपवाल्याच्या पंखातून काही उमटलं होतं नाही. पण ते तिथलं जे राज्य आहे तसंच आहे. कर नाटक निवडणूक आली की कर नाटक, काहीतरी कर पण नाटक कर आणि रेट पुढे. ही सगळी जी झेंडा आहे म्हणजे आघाडी मध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये मी उत्तर दिले त्यांना, विधानसभेतच दिले आहे, विधानसभेतच दिले. काय काय आरोप केले होते? महाविकास आघाडी सरकारवरती भ्रष्टाचार, हे सरकार भ्रष्टाचारी आहे. ठीक आहे, तुमच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचं मी व्यवस्थित मी समाचार घेतलाय. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाला का? तर कोविड काळात भ्रष्टाचार केला.
मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, कोविड काळामध्ये एपिडेमिक ऍक्ट होता आपल्या राज्यात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखी दिल्ली सरकारने डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट लावला होता देशभर. आणि हा ऍक्ट जेव्हा असतो, हा कायदा जेव्हा, हे ऑन ऑफ बटन आहे, हे दोन्ही कायदे जेव्हा ऑन असतात तेव्हा आपत्तीसाठी